श्री पठाडे सतीश श्रीमंतराव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामपिंपरी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर। आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये घटक आहे वर्गीकरण। या वर्गीकरण या घटकाअंतर्गत जो उपघटक आहे संख्या, हा संख्या उपघटक आज आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, वर्गीकरण म्हणजे काय? तर वेगळी करणे। गटामधील संख्या चार असतील त्यामध्ये तीन स्वरूपातील एक साम्य असणार आहे व चौथी संख्या वेगळी असणार आहे, त्याला आपल्याला म्हणायचं आहे वर्गीकरण। मग या संख्या या उपघटकाचा अभ्यास करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला रोमन अंक, समसंख्या, विषम संख्या, त्यानंतर मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या यांची माहिती आपल्याला आवश्यक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मूळ संख्या आपल्याला 150 पर्यंत पाठांतर असणे आवश्यक आहे, त्यानंतर जोडमूळ संख्या माहिती असणे आवश्यक आहे, त्यानंतर त्रिकोणी संख्या, चौरस संख्या म्हणजेच ज्याला आपण वर्ग संख्या म्हणतो हे देखील माहिती असणे आवश्यक आहे, त्यानंतर घन हे 10 पर्यंत घन पाठ असणे आवश्यक आहे, त्यानंतर अपूर्णांकामध्ये सममूल्य अपूर्णांक, त्यानंतर अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, त्यानंतर मांडणीमध्ये मग अंशामध्ये 2 मिळवायचे, छेदामध्ये 2 मिळवायचे की त्या पद्धतीचा क्रम आहे का हे लक्षात घेणं गरजेचं आहे, त्यानंतर संख्यांचे वेगवेगळे प्रकार प्लस फाय मायनस फाय अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामधील मांडणी आपणाला या प्रकारच्या उपघटकामध्ये प्रश्न प्रकारामध्ये सोडवणे आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता घड्याळ्यावरील प्रश्न हे माध्यान्होत्तर आणि माध्यान्हपूर्व यावर आधारित येत असतात। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आता प्रत्यक्ष कशा प्रकारचे प्रश्न या घटकामध्ये उपघटकामध्ये असतात ते आपण आज बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या उपघटकामध्ये गटात न बसणारी संख्या ओळखा अशा स्वरूपाचा प्रश्न येत असतो आणि मग त्यामधून वर्गीकरणामध्ये आपण वर्गीकरणामध्ये वेगळ्या तीन गटातील साम्य बघून एक वेगळा गट त्या ठिकाणी निवडायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो प्रश्न आहे तो आहे 49, 121, 1 आणि 179 आहे। तर मग आता या ठिकाणी हे सर्व काय आहेत? तर हे सर्व वर्ग आहेत, म्हणजेच 7चा वर्ग 49 आहे, त्यानंतर 11चा वर्ग 121 आहे, 1चा वर्ग 1 आहे आणि यामधील वर्ग नसणारी जी संख्या आहे ती आहे 179 आहे। हे झालं 179। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो प्रश्न आहे तो आहे 71, 83, 87, 89। आता तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की हा कोणत्या प्रकारचा गट आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा आहे 71, 83 आणि तुम्ही जर 89 या सर्व संख्या बघितल्या तर या संख्या कशा आहेत? तर या आहेत मूळ संख्या आणि त्यातील एक जी संख्या आहे 87 तिला मात्र ती 3 विभाज्य आहे, त्यामुळे ती संख्या संयुक्त संख्या झाली आणि मग 3 संख्या मूळ संख्या, म्हणून गटात न बसणारी जी संख्या आहे ती आहे 87। त्यानंतरचा प्रश्न आहे की 85, 68, 102 आणि 117। नक्कीच आता वेगवेगळे आपण याला क्रायटेरिया लावलेत की या सर्व संख्या कशा आहेत, सम आहेत? नाही, 2 सम दिसत आहेत आणि यामध्ये 2 ह्या विषम दिसत आहेत। मग आता 85, 68 आणि 102 मध्ये तुम्हाला काही साम्य दिसतंय का? तर हो, नक्कीच। या संख्या काय आहेत? तर या संख्या आहेत 17 विभाज्य संख्या आहेत, म्हणजे 17 पाड्यातील आहेत, म्हणून 117 ही वेगळी आली। त्यानंतर आहे गटात न बसणारी संख्या ओळखा 26, 50, 66 आणि 82। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय लक्षात येतंय? तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने क्रायटेरिया याला लावायचे आहेत, समसंख्या आहे काय, विषम संख्या आहे काय, मूळ संख्या आहे काय, त्यानंतर वर्ग आहे काय, पण वर्ग नसले तर मग वर्ग प्लस 1 आहे काय? हो, नक्कीच। या ठिकाणी वर्ग अधिक 1 आहे, म्हणजेच 5चा वर्ग अधिक 1 किती होतात? 5चा वर्ग 25 आणि 1 झाले 26, असे म्हणून 26। 7चा वर्ग 49 आणि त्यामध्ये 1 मिळवला की 50 आणि 9चा वर्ग 81 आणि त्यामध्ये 1 मिळवला की 82 होतात। फक्त जो 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्या ठिकाणी आहेत बघा 8चा वर्ग अधिक 2, म्हणून हा प्रकार वेगळा आहे,
त्यामुळे 3 नंबरचं उत्तर हे योग्य आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे गटात न बसणारी संख्या त्या ठिकाणी 1751 1664 1872 2080 आता ह्या चार संख्या ज्यावेळेस येतात चार अंकी संख्या त्यावेळेस आपण त्या ठिकाणी कोणत्या क्रायटेरिया लावायचा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघायचे की पहिला आणि शेवटच्या संख्येचा गुणाकार आहे काय पहिल्या आणि शेवटच्या संख्येची बेरीज मध्ये लिहिलेली आहे काय त्यानंतर पहिला म्हणजे हजार स्थानचा आणि दशतक स्थानातील अंकांचा मिळून गुणाकार समोर लिहिलेला आहे काय ठीक आहे किंवा दोन संख्या मिळून त्यांचा गुणाकार पुढे लिहिलेला आहे का तर तुमच्या आता लक्षात आलेला असेल की या ठिकाणी बघा 17 ला जर 3 ने आपण गुणले 17 त्रिक 51 होतात 16 चौक 64 होतात 18 चौक 72 होतात आणि 20 चौक 80 होतात यामध्ये आता तीनही प्रकारात गुणाकार स्वरूपात आहेत परंतु पहिल्या नंबरच्या ऑप्शन मध्ये गुणिले 3 आहे आणि तीनही प्रकारांमध्ये गुणिले 4 आहे म्हणून आपला एक नंबरचा पर्याय हा वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर गटात न बसणारी संख्या ओळखा तुम्हाला सांगितलं होतं मी की ज्यावेळेस 4 अंकी संख्या येतात त्यावेळेस आपण कोणत्या दिशेने विचार करायला हवा ठीक आहे मग आपण या ठिकाणी आता काय करायचं आहे तर बघायचं आहे की 20 मध्ये कसे आले 25 मध्ये कधी आले 36 मध्ये कसे आले आणि 61 मग यामध्ये थोडासा विचार करून बघूयात आपण 4 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 चा वर्ग 16 2 चा वर्ग 4 16 आणि 4 हे 20 होतात का हो नक्कीच म्हणजे या ठिकाणी पुढचा बघूयात आता एक गट ओळखून आपल्याला चालणार नाही तर 3 गटांमध्ये साम्य हवंय म्हणून आपण 3 गट आपले सारख्या विचाराचे आले पाहिजेत त्यावेळेस आपलं उत्तर हे बरोबर येणार मग आता 3 चा वर्ग या ठिकाणी 3 चा वर्ग 9 आणि 4 चा वर्ग 16 यांची बेरीज आलेली आहे 25 ती मध्ये लिहिलेली आहे त्यानंतर चौथ्या प्रकाराच्या मध्ये 5 चा वर्ग 25 आणि 6 चा वर्ग 36 यांची बेरीज मध्ये लिहिलेली आहे 61 फक्त तिसऱ्या पर्यायामध्ये मात्र 4 चा वर्ग 16 आणि 5 चा वर्ग 25 यांची बेरीज 41 येते ती मध्ये 36 लिहिले आहे म्हणून हा गटातील पर्याय वेगळा आहे बरोबर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे पुढचा प्रश्न आता गटात न बसणारी संख्या ओळखा 21 26 28 36 आता या ठिकाणी तुम्ही विचार करायचा आहे कोणत्या मांडणीमध्ये आहे बरं ही संख्या समये विषमे मुळे ही त्रिकोणी आहे नक्कीच त्रिकोणी संख्या आहे म्हणजेच 21 26 28 36 यामधली कोणती त्रिकोणी संख्या नाहीये विद्यार्थी मित्रांनो तर यामधील 26 ही त्रिकोणी संख्या नाहीये म्हणून हा गटातील वेगळा पर्याय झाला अशा प्रकारे आपण या संख्या या उपघटकाचा अभ्यास करून बघणार आहोत आणि पुन्हा आपण या ठिकाणी भेटूयात.